भाजपचे पनवेल तालुका चिटणीस तथा कसळखंड ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र गोजे यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त अरिवली येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका चिटणीस तथा कसळखंड ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र गोजे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील अरिवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी 10वीमध्ये राज पाटील, प्राप्ती पाटील, वरद लबडे आणि 12वीमध्ये चिन्मय भगत, मानसी पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते आप्पा भागीत, माजी सरपंच राम गोजे, पुंडलिक पाटील, वासुदेव गोजे, महादू गोजे, गोपाळ राऊत, हरिभाऊ पाटील, अनंता पाटील, खंडू गोजे, सीताराम गोजे, मारुती गोजे, काशीनाथ दाभणे, सुरेश गोजे, राम राऊत, प्रवीण गोजे, पुंडलिक गोजे, नरेश राऊत, बळवंत पाटील, गोविंद पाटील, मारुती पाटील, काशीनाथ पाटील, राजू पाटील, अरुण पाटील, तानाजी पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महेंद्र गोजे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने महेंद्र गोजे याला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आता तरी कार्यक्रम जो ठेवलेला आहे खरोखर कौतुकास्पद कार्यक्रम आहे. कारण जर आताची पिढी बघितली जर आपण तर वाढदिवस बोलल्यानंतर संध्याकाळची तयारी करण्यातच त्यांचा दिवस जातो. परंतु महेंद्र गोजेंनी ज्येष्ठ लोकांचा सत्कार विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन दिल्यावर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी अशा उद्देशानं हा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे. त्याच्याबरोबरच ज्या ज्येष्ठांना चष्मे पाहिजे आहेत अशा लोकांना चष्मे मोफत वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी त्याला मनापासून धन्यवाद देतो. महेंद्र गोजे तुमच्या दृष्टीनं हे ग्रामपंचायत सदस्य असतील तर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिन्हित विद्यार्थी आहेत आणि राजकारणामध्ये एक चांगलं काम कधी पण फोन केला तर ते या भागातलं सर्व काम ते नेहमी करत असतात आणि अशा माणसाचा वाढदिवसाला आपण एवढी गर्दी केली खरोखरच हे बरोबर आहे. म्हणजे आपण त्यांचे जे कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत हे सर्व कार्यक्रम हे अतिशय चांगले कार्यक्रम आहेत. म्हणून महेंद्र गोजेला मी माझ्या वतीनं पनवेल तालुक्याच्या वतीनं सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार प्रशांत ठाकूर येणार होते परंतु नावड्यावरून त्याला पुढे जावं लागलं. त्याच्यामुळे परेश ठाकूर बदली आले आणि त्याने सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण सर्व तानाजी पाटील या महेंद्र गोजे याला राजकीय भवितव्य भरपूर आहे असं मला वाटतं. आता मला वाटतं थोड्या दिवसात त्यांची या ग्रामपंचायतीवर प्रगती होणार आहे. म्हणून आपण त्यांना महेंद्र गोजे यांना 100 वर्ष आयुष्य मिळू दे आणि प्रत्येक वाढदिवसाला तुमच्या आम्हाला येण्याची संधी मिळावी. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.